स्टेशन रोड आगरकरमळा या भागातले स्ट्रीट लाईट अखंडपणे केला दोन दिवसांपासून दिवस रात्र चालू होते मतदानाच्या दोन दिवस अगोदर मात्र उलट परिस्थिती होती त्यावेळी दोन्ही दिवस हा परिसर अंधारात बुडालेला असल्यामुळे आंदोलन करावे लागले होते अशी माहिती जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिली जागोजागो कोपरा कोपऱ्यामध्ये मतदानापूर्वीचे पैसे वाटपाचे काम अंधारात येथील आदर्श नगरच्या आदर्श सेवकांकडून सोयीस्करपणे चालू होते त्यामुळे कदाचित दोन्ही दिवस हा अंधार जाणून बुजून केलेला असावा अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा असल्याचेही मुळे यांनी सांगितले मात्र मागील दोन दिवसांपासून अखंडपणे हे स्ट्रीट लाईट दिवस होते कदाचित निवडणुकीत काय दिवे लावले आहेत हे प्रशासनाला दाखवायचं असेल अशी टीका मुळे यांनी केली तसेच दोन दिवस वाट पाहून अखेर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना फोन करून याची कल्पना दिल्या गेल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहितीही सुहास मुळे यांनी दिली नमस्कार मी सुहासभाई मुळे मित्रांनो नुकत्याच निवडणुकीच्या पर्वातून आपण गेलो मतदानाच्या बरोबर पहिले जे दोन दिवस होते त्या दोन दिवसामध्ये आगरकर माळ्यामध्ये पूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं स्ट्रीट लाईट लागले नव्हते मला अगदी आंदोलनाची भाषा वापरावी लागली होती मनपाबरोबर हा अंधार जो होता तो जाणून बुजून केला होता की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण त्या काळामध्ये दोन दिवसांवर मतदान आले होते आणि अगदी थीक ठिकठिकाणी टोळके जमून त्या मतदार याद्या घेऊन कोणती कोणती जनावरं विकाऊ आहेत मतदानाच्या बाबतीत त्याची यादी काढत होते कदाचित त्याच्यासाठी अंधार केला असावा आणि ज्या दिवशी निकाल जाहीर झाले आहेत आपल्या परवाच्या दिवशी त्या दिवसापासून तर सलग बहात्तर तास सगळे स्ट्रीट लाईट दिवस रात्र अखंडपणे चालू होते ते गाणं ना की लहरा लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार म्हणजे आम्हाला आगरकर माळा अंधारात बुडला म्हणून आंदोलन करावं लागलं आणि नंतर मात्र दिवस रात्र अखंडपणे रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट चालू होते जेव्हा मी फोना फोनी केली इकडे तिकडे तिकडे आयुक्तांपासून तर ते अगदी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये तेव्हा कुठे बहात्तर तासानंतर हे लाईट बंद झाले मुख्य म्हणजे यांच्याकडे जे एक छापील वाक्य आहे काहीतरी काम चालू असेल टेक्निकल फॉल्ट असेल काम चालू आपल्याकडे ता बहात्तर तास सलग जर काम चालू असत असतं तर भारताची अवस्था फार वेगळी असते आणि मनपाची अवस्था अजून फार वेगळी असते बहात्तर मिनिट सुद्धा काम न करू शकणारी ही माणसं बहात्तर तास सलग कसे काय काम करतात हे काही मला समजलेलं नाही परंतु असे जे काही हे प्रशासनाचा जो ढिल्ला कारभार आहे तो विशेष करून आपल्या अहमदनगर महानगरपालिकेत दिसून येतोय त्यासाठी सुजान ना नागरिकांनी आवाज उठवायला पाहिजे खरं म्हणजे पण प्रत्येक वेळेस आमच्यासारख्याच लोकांना आवाज उठवावा लागतो हे दुर्दैव आहे ई सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा